अंधेरी पोटनिवडणुकीच्या सुरुवातीलाच बरंच राजकारण पाहायला मिळालं. भाजपनं राज ठाकरे आणि शरद पवारांच्या आव्हानानंतर निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं गेलं. पण व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे आणि त्यानंतर आता समोर आलेल्या एका ट्विटनं भाजपचा ऋतुजा लटकेंविरोधात प्रचार सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकारणावर गेल्या आठवड्यात पडदा पडला. भाजपनं निवडणुकीतून माघार घेत मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या ऋतुजा लटकेंचा विजय आता जवळपास निश्चित झालाय असं समजलं गेलं. भाजपनं निवडणुकीतून माघार घेतली तरीही ऋतुजा लटकेंनी प्रचार थांबवला नाही. यामागची कारणांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. ती चर्चा अशी की भाजपनं माघार घेतली असली तरी ती मतं ऋतुजा लटकेंना मिळणार नाहीत याची काळजी घ्यायची. यातच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामध्ये लटकेंऐवजी नोटाला मतदान करा असं सांगण्यात आलंय. या कथित ऑडिओ क्लिपवरून वादविवाद सुरू झालेले असतानाच महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलंय. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसत असलेलं कार्टून शेअर करण्यात आलंय. त्यावर उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत असं म्हटलं आहे. याच ट्विटमुळे भाजपच्या पोटनिवडणुकीतून माघार आणि ऋतुजा लटकेंना पाठिंबा देत असल्याच्या भूमिकेवर आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. भाजपच्या माघारीनंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके अंधेरी पोटनिवडणुकीचा प्रचार करतायत, त्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं एकीकडे ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिलेला असताना दुसरीकडे उद्धव सेनेला मत देऊ नका असं म्हणत ऋतुजा लटकेंना मतदान न करण्याचा प्रचार सुरू केलाय का या प्रश्नानं आता डोकं वर काढलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.